पत्रकारों के पूछे सवालों का जवाब देते समय संजय राउत ने शिंदे गुट पर अल्फाजी वार किया, जहां उन्होंने कहा कि शिंदे की शिवसेना को बाला साहब के धनिष्ठ बाण से ज्यादा कमल प्रिय है। इससे उनका पाखंड उजागर हो रहा है, लेकिन इससे शिवसेना का चिन्ह और नाम छीनने की बीजेपी की साजिश भी सामने आ गई है। ये सब कमलाबाई के गुलाम है। आगे उन्होंने कहा कि शिंदे गुट के नाम और चिन्ह से यकीनन इनकी जमानत जब्त होगी। ही जी शिवसेना है त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्य बाणापेक्षा कमळ अधिक प्रभाव वाटतंय, बरं का? ह्याच्यात सगळं त्यांचं ढुंगगड पडलं ना। पण शिवसेनेकडून धनुष्य बाण आणि शिवसेना हे नाव काढून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षानं जे कारस्थान केलं ते यातून उघड झालं। हे सगळे कमळाबाईचे गुलाम आहेत, ते कमळाबाईच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार हे नक्की आहे। कारण जरी त्यांना शिवसेना आणि धनुष्यबाण दिलं असलं तरी ह्यापैकी कोणत्याही उमेदवाराला शिंदे गटाच्या आपलं डिपॉझिट वाचवता येणार नाही याची खात्री पटल्यानेच, याची भीती असल्यानेच त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढायची आहे। आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? जे म्हणत होते धनुष्यबाण आमचा, शिवसेना आमची, ते तर कमळाबाईचे गुलाम होत आहेत।